एखाद्या घरात लहान बाळाचा जन्म झाला की अख्खं कुटुंब आनंदून जातं. या आनंदाला सीमा नसते. त्यात जर जुळं झालं तर हा आनंद दुप्पट होतो. परंतु मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यामध्ये एका महिलेनं आपल्या कुटुंबाला चौपट आनंद दिलाय. कारण तिनं एकाच वेळी 4 मुलांना जन्म दिलाय. नवजात बालकांमध्ये 3 मुलगे आणि 1 मुलगी असून 4 मुलांच्या जन्मामुळं तिचं कुटुंब अगदी आनंदित झालंय. मात्र ह्या 4ही बाळांची प्रकृती ठीक नसून त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आलंय. बालाघाटमध्ये एकाच वेळी 4 अपत्यांचा जन्म होण्याची ही पहिलीच घटना असून 23 मे रोजी जिल्हा रुग्णालय बालाघाटमध्ये किरणापूर तहसीलच्या जराही गावामध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय प्रीती नंदलाल मेसराम हिने 4 मुलांना जन्म दिलाय. रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या पथकानं शस्त्रक्रिया करून 4ही बालकांना सुखरूपपणे बाहेर काढलंय. ऑपरेशन करणाऱ्या टीममध्ये डॉक्टर रश्मी वाघमारे, भूलतज्ञ डॉक्टर दिनेश मेश्राम आणि स्टाफ सिस्टर सरिता मेश्राम यांचा समावेश होता. जन्मानंतर बालकांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना ICU मध्ये ठेवण्यात आलं असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत देखरेख करते. बालाघाटमध्ये एका आईनं 4 बालकांना जन्म दिल्यानं या बालकांच्या जन्माची सध्या परिसरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.